आज मी हॉटेलसारखी पुरी भाजी बनवणार आहे. कमी तेलकट टम्म फुगणारी पुरी आणि त्यासोबतच चमचमीत अशी बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिले आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊयात. इथे मी एक मोठं बोल घेतले आहे. यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे. यामध्ये 2 चमचे रवा घालूयात. बारीक रव्याचा वापर केले आहे. 2 चमचे मैदा. चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात. चिमूटभर अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आणि 2 चमचे तेल घालूयात. तर इथे मी थंड तेलाचा वापर केले आहे. वाटलंच तुम्हाला कोमट मोहन वापरलं तरीही चालेल. आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात. तर इथे हे तेल या पिठाला चांगलं असं लागलं गेलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. तर आता यामध्ये थोडं पाणी टाकून आपण याचं पीठ मळून घेऊयात. आपण पुरी बनवणार आहोत तर पुरीसाठी कधीही घट्टसर असंच पीठ मळून घ्यायला पाहिजे. तर इथे हे चांगलं घट्टसर असं पीठ मळून घेतले आहे. यावर आता झाकण ठेवूयात आणि 1/2 तास तरी आपण हे पीठ भिजू देऊयात. पीठ चांगलं असं भिजेपर्यंत आपण भाजी बनवून घेऊयात. तर इथे मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतले आहे. आता यामध्ये काही खडे मसाले परतून घेऊयात. इथे मी 1 तमालपत्र, जिरे, लवंग आणि 1 मसाला वेलची घातली आहे. ते थोड्या वेळ चांगलं असं परतून घेऊयात. आता यामध्ये मसाला घालूयात. तर इथे मी मसाला बनवण्यासाठी 1/2 चमचा बडीसोप, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने हे मिक्सरवर चांगलं असं बारीक करून घेतले होते. या मसाल्यामुळे हे बटाट्याची भाजी खूप छान होते. तर मसाला चांगलं असं परतून झालं की आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि चांगलं असं लालसर होईपर्यंत आपण हे कांदा परतून घेऊयात. आता यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालूयात आणि 1-2 मिनिटे आपण हे कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगलं असं परतून घेऊयात. कांदा आणि आलं लसूण चांगलं असं लालसर होईपर्यंत परतून घेतले आहे. तर आता यामध्ये टोमॅटो घालूयात. 2 मीडियम साईजचे टोमॅटो चांगले असे बारीक चिरून घेतले आहे. आता यामध्ये 2 हिरवी मिरची घालूयात. 1/2 कप यामध्ये पाणी घालूयात आणि आता यावर झाकण ठेवूयात आणि टोमॅटो चांगलं असं मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात. तर इथे हे टोमॅटो चांगले असे मऊसूत झालेले आहेत, चांगले असे शिजले गेलेले आहेत. तर आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात. हळद, लाल तिखट, इथे मी 1/2 चमचा लाल तिखट घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता. 1/2 चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घातली आहे. 1 चमचा गरम मसाला. आता हे 1 मिनिटभर मसाले चांगले असे परतून घेऊयात. तर इथे हे सर्व जिन्नस चांगले असे परतून झालेले आहेत. तर आता यामध्ये बटाटे घालूयात. तर इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे चांगले असे उकळून याची साल काढून याचे काप करून घेतले आहेत. आता हे बटाटे या मसाल्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात. चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात. तर इथे हे बटाटे या मसाल्यामध्ये चांगले असे कोट झालेले आहेत. तर आता यामध्ये पाणी घालूयात. तर इथे मी 2 ग्लास पाणी घातले आहे. आता यावर झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटे आपण हे भाजी चांगली अशी उकळून घेऊयात. तर इथे हे 5 मिनिटे भाजी उकळून घेतली आहे. तर आपण याला परत एकदा फोडणी देऊयात. तर इथे मी फोडणीचं पॅन ठेवले आहे. यामध्ये 1 चमचाभर तूप घालूयात. तूप वितळलं की यामध्ये थोडंसं हिंग आणि 1/2 चमचा यामध्ये लाल तिखट घालूयात. आता ही फोडणी आपण या भाजीमध्ये टाकूयात आणि लगेचच यावर 1 झाकण ठेवूयात. यामुळे फोडणी ही भाजीला चांगली अशी लागली जाते. तर इथे हे भाजी पुरी भाजीसाठी बटाट्याची चमचमीत अशी भाजी तयार आहे. तर आता आपण पुरी बनवून घेऊयात. पुरीसाठी इथे मळलेलं पीठ चांगलंसं भिजलं गेलेलं आहे. तर परत एकदा आपण हे पीठ तिंबून घेऊयात. तर आता आपण
या पिठाचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊयात. इथे मी लिंबा एवढंच पिठाचे गोळे बनवून घेत आहे. पिठाच्या गोळ्याला चांगलासा गोल आकार देऊयात, म्हणजे पुरी चांगली अशी गोल होते. आणि आता याला आपण लाटून घेऊयात. पीठ न लावता फक्त तेल लावून आपण हे पुरी लाटून घेऊयात. आणि पुरी थोडीशी जाडच लाटून घ्यायची, जास्त अशी पातळही नको आणि जास्त जाडसरही नको. तर इथे हे पुऱ्या लाटून झालेले आहेत. पहिले मी 4 पुऱ्या लाटून ते तळून घेते आणि मग बाकीचे उरलेले पुऱ्या लाटून तळून घेणार आहे. तर इथे हे कढईमध्ये तेल चांगलंसं कडकडीत गरम होण्यासाठी ठेवले आहे. यामध्ये थोडंसं पिठाचा गोळा घालूयात. पिठाचा गोळा तळून वरी आलेला आहे, म्हणजे तेल चांगलंसं गरम झालेलं आहे. तर आता यामध्ये पुरी घालूयात. पुरी तळून वरी आली की यावर अशा प्रकारे तेल घालूयात, म्हणजे पुरी चांगली अशी फुगली जाते. पुरी फुगली गेली की आपण हे पुरी पलटवून दुसरी बाजूही आपण चांगली अशी तळून घेऊयात. तर इथे हे पुरी चांगली अशी सोनेरी होईपर्यंत तळून घेतलेले आहे. आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशाच प्रकारे आपण बाकीचेही पुऱ्या तळून घेऊयात. गॅसला हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे, म्हणजे पुऱ्या चांगले असे तळले जातात, तेलकट होत नाहीत. पुरी टाकायची तेलामध्ये. पुरी तळून वरी आली की यावर थोडंसं अशा प्रकारे तेल टाकायचं, म्हणजे पुरी चांगली अशी फुगली जाते. पुरी फुगली की याला पलटून त्याची पुरीची दुसरी बाजूही चांगली अशी तळून घ्यायची. पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. तर आता आपण कोशिंबीर बनवून घेऊयात. तर इथे मी बाउलमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, ककडी आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. अगदी थोडंसंच, म्हणजे चिमूटभर यामध्ये आपण साखर घालूयात. तर इथे मी हे कांदा, टोमॅटो, ककडीचे 2 वाट्या काप वापरलेले आहेत. अगदी बारीक असे याचे काप करून घ्यायचे. आणि यामध्ये 2 वाट्या काप घातलेले आहेत, तर एकच वाटी यामध्ये दही घालायची आहे. आणि हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात. तर इथे हे कोशिंबीर, बटाट्याची भाजी आणि पुऱ्या बनवून झालेले आहेत. खूप वेळा असं होतं की पुऱ्या बनवले आणि पुऱ्या थंड झाल्या की ते काही वेळाने चपटे होतात, फ्लफी राहत नाहीत, फुगलेले राहत नाहीत. तर अशा प्रकारे केलेले पुऱ्या खूप वेळ छान असे फ्लफी राहतात आणि अगदी कमी तेलकट हे पुऱ्या होतात. अशा प्रकारे नाश्त्यासाठी पुरी भाजी आणि त्यासोबतच खाण्यासाठी काकडीची कोशिंबीर नक्की करून पहा. 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 10 ते 12 पुऱ्या बनवून होतात. तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पिठाचा कमी जास्त वापर करून तुम्ही हे पुऱ्या बनवून घेऊ शकता. तर इथे मी जे साहित्याचे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणामध्ये 4 जणांसाठी पुरी भाजी बनवून होते.